बदली धोरणावरून जिल्हा परिषद शिक्षक संघटनांमध्ये फूट पडली असून शहराजवळ शाळांमध्ये शिक्षक बदल्यांच्या विरोधात आहेत, तसेच मोर्चेही काढण्याच्या तयारीत आहेत. 12 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार शासन शिक्षकांच्या बदल्या 2 दिवसात करणार आहे. या शासनाच्या बदली धोरणाला 90% शिक्षकांनी पाठिंबा दिलाय. शहराजवळील 10% शिक्षक बदल्या होऊ नयेत यासाठी विरोध करत आहेत. 27 फेब्रुवारी 2017 शासन निर्णयानं विशेष शिक्षक संवर्ग भाग 2 अंतर्गत 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील पती पत्नींचं एकत्रीकरण होऊन त्यांचं कुटुंब खऱ्या अर्थानं एक होऊ शकणार आहे. म्हणूनच बदलीची कार्यवाही त्वरित करावी अशी मागणी शिक्षक समितीनं केली आहे. यावरून शिक्षक संघटनांमध्ये फूट पडलेली दिसून येते. महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी 2017 एक शासन निर्णय काढला आणि 15 मे 2014 शासन निर्णय रद्द केला. 27 फेब्रुवारी 2017 शासन निर्णयाने महाराष्ट्र शासनाने बदल्याचे 2 भाग केले, अवघड आणि सोपे क्षेत्र. ज्या शिक्षकांनी 10 वर्षे सेवा सोप्या क्षेत्रामध्ये केली त्यांची बदली अवघड क्षेत्रात करायची, आणि ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रामध्ये 3 वर्षे सेवा केली त्यांची बदली सोप्या क्षेत्रामध्ये करायची, असा त्या JR अर्थ होता. परंतु महाराष्ट्रातील काही शहराजवळ राहणाऱ्या शिक्षकांनी त्या शासन निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान दिले आणि माननीय उच्च न्यायालयाने शिक्षकांनी दिलेलं आव्हान दाखल केलेली याचिका ही रद्द केली आणि महाराष्ट्र शासनाच्या बाजूने निकाल दिला व शासनाला आदेश दिले की 27-2 शासन निर्णयाप्रमाणे बदल्या कराव्या. परंतु महाराष्ट्र शासनाच्या एक बाब लक्षात आली की 27-2 शासन निर्णयाप्रमाणे जर बदल्या केल्या तर महाराष्ट्रातील 1.5 लाख शिक्षक विस्थापित होतात. तेव्हा महाराष्ट्र शासनाने 12 सप्टेंबर 2017 पुन्हा एक दुरुस्ती पत्र काढलं आणि त्यानुसार बदल्या करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामध्ये महाराष्ट्रात ज्या शिक्षकांना खो मिळाला फक्त त्या शिक्षकांच्या बदल्या होणार होत्या, म्हणजे कमीत कमी अगदी 10 ते 15 हजार बदल्या झाल्या असत्या. परंतु या शहराजवळ राहणाऱ्या शिक्षकांनी शिक्षक नेत्यांनी पुन्हा एकदा त्याला आव्हान दिलं आणि मग मात्र माननीय उच्च न्यायालयाने 12-9 शासन निर्णय रद्द केला आणि 27-2 शासन निर्णयाप्रमाणे बदल्या करण्याचे महाराष्ट्र शासनाला आदेश दिले. त्या शासन निर्णयाप्रमाणे 1.5 लाख शिक्षक विस्थापित होतात. खूप लोकांवर अन्याय व्हायला लागला. या संघटनांनी 12-9 शासन निर्णय रद्द करायला लागला. या 1.5 लाख शिक्षकांवर या संघटनांनी अन्याय केला, या लोकांनी अन्याय केला. म्हणून आता महाराष्ट्र शासन या 27-2 शासन निर्णयाप्रमाणे बदल्या करतात. सर्व महाराष्ट्रातील शिक्षक अगदी त्यांचा याच्यामध्ये आहे, तणावामध्ये आहे, ताणतणावामध्ये आहे की आता या बदल्या कधी होतात. तेव्हा महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो की यांनी तात्काळ बदल्या कराव्या आणि तात्काळ बदल्या करून त्या शिक्षकांना आदेश द्यावे आणि त्यांना कार्यमुक्त करावे.